इंदापूर तालुक्यातल्या सराटे इथे पंचमीचा अनोखा सोहळा पार पडला. यात महाराष्ट्राच्या परंपरेची, लोककलेची आणि खास करून इथल्या मातीतल्या खेळांची ओळख करून देण्यात आली. चला तर पाहूया कसा रंगला हा पंचमीचा सोहळा. ही दृश्य आहेत इंदापूर तालुक्यातील सराडीतली. श्रावणातल्या खेळांमध्ये या महिला आणि मुली पार रंगून गेल्यात. त्यांचा हा उत्साह आणि इथलं वातावरण पाहून बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही खेळण्याचा मोह आवरता आला नाही. मग काय, त्यांनीही या महिलांसोबत ठेका धरला. फुगडी, झोका, जात्यावरचं दळण या साऱ्यात त्याही रंगून गेल्या. सगळे इथे एकत्र आहेत आणि जणू काय असं एक लग्न कार्य किंवा कुठलातरी मोठा आनंदी सोहळा आहे आणि त्याच्यातून पावसाचे आशीर्वाद भरले. खरंच एक भाग्य योगायोग आहे. देवाच्या मी एवढीच प्रार्थना करीन की असाच चांगला पाऊस पडू दे, अडचणीत आलेला शेतकरी आणि बळीराजाला न्याय मिळू. महाराष्ट्राच्या मातीतील पारंपरिक खेळांची ओळख नव्या पिढीला व्हावी या उद्देशानं हा अनोखा पंचमीचा सोहळा इंदापूर बाजार समिती आणि जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळानं आयोजित केला होता. जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं ग्रामीण भागातील हे कलाकार आम्ही गोळा करून यांना या ठिकाणी त्यांची कला दाखवण्याची आम्ही या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली. या कलेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी लक्षात येईल की या समाजाचं सांस्कृतिक कार्य काय, समाज हा कशासाठी या ठिकाणी फिरतो. जे स्वतःची कला दाखवत असताना शेवटी असे हल्ले होऊ नये. खेळांसोबतच मराठमोळी संस्कृती सांगणारे पिंगळे, वासुदेव, पीठ मागणारा गोसावी, बहुरूपी, मरी आईचे देऊळवाले, नंदीवाले, पोतराज, गारुडी, देवीचे आराधी अशा लोक पावत चाललेल्या लोकसंस्कृतीची ओळखही मुलांना करून देण्यात आली. आम्हाला खूप आनंद झाला की आम्ही आज या ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं. जसं की फुगड्या, काटवटखाना, हे सगळ्या गेम्स आता कोणालाही माहीत नाही आहेत. मग त्या जुन्या परंपरामधून आम्हाला जाणून दिलं की असं बाबा हे सगळ्या गेम्स पण आम्हाला आम्ही खेळू शकतो. आता जसं की इंडिया मॉडर्न आहे तर सगळे फोनमध्ये बिझी असतात. मग ह्या गेम्स पण एन्जॉयमेंटसाठी खूप ओके आहेत. पंचमीच्या या अनोख्या उपक्रमानं सोशल मीडियात हरवलेली नवी पिढी पुन्हा एकदा मैदानात आली. जावेद मुलाणी, झी मीडिया, इंदापूर.